शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एकमत असलं तरी ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र बेबनाव असल्याचं समोर आलंय। परभणीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उभा वाद आहे, तर नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळांना न बोलावता सेना खासदारांनी उद्घाटन उरकून घेतलंय। शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात बेबनाव। परभणीत राष्ट्रवादीला पायाखाली घेण्याची भाषा। नाशिकात भुजबळांनाच उद्घाटनाला निमंत्रण नाही। शिवसेना आणि राष्ट्रवादी राज्यात सत्तेत एकत्र असले तरी कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन झाल्याचं दिसत नाही। आजही स्थानिक पातळीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते एकमेकांना पाण्यात पाहतायत। परभणीत राष्ट्रवादीचे बाबा जानी दुर्रानी आणि शिवसेना खासदार संजय जाधव यांच्यात विस्तव जात नाही। संजय जाधवांनी एका जाहीर कार्यक्रमात वेळ पडल्यास राष्ट्रवादीला पायाखाली घालू शकतो असा जाहीर इशाराच दिला। शेवटी काही मर्यादा असतात, कुठपर्यंत शांत बसायचे, कुठपर्यंत सहन करायचे। जेव्हा माकडी सुद्धा स्वतःला बुडायची वेळ आल्यावर लेकराला पायाखाली घालते, लक्षात ठेवा, तर राष्ट्रवादीला आम्ही कधीही घालू येतो तुम्हाला सांग। शेवटी आम्ही आता खूप सहनशीलतेच्या पलीकडे गेलो, पण प्रत्येक गोष्टीचा आम्हाला खाजवा खाजवी चालू, हे तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो। हे फक्त परभणी पुरतच मर्यादित नाही, नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळांना न बोलावताच के वाघ कॉलेज परिसरातील उड्डाणपुलाचं हेमंत गोडसेंनी उद्घाटन केलं। हे भुजबळांच्या फारच मनाला लागलंय। ठीक आहे, मला निमंत्रण नव्हतं आणि त्यांनी पण मान्य केलं की मला निमंत्रण नव्हतं, गायिका केली मला काही कळलं नाही। ते जर उद्घाटन जर करायचं असेल तर त्या ठिकाणी भारत सरकार किंवा नितीन गडकरी किंवा त्यांचे असिस्टंट असे कुणी ना कुणीतरी मंत्री तिथे यायला हवेत, अधिकारी यायला, आणि चांगल्या पद्धतीने ते करता आलं असतं। आमच्या वेळेलासुद्धा आम्ही ते त्यावेळेचे जे आहेत भारत सरकारचे मंत्री बदल होते, पवारसाहेब पण होते, मुख्यमंत्री पण होते। ठीक आहे, पण आता त्यांनी केलं, मी आधी काय त्यांना बोलू। शिवसेना आणि राष्ट्रवादीनं यापुढे सर्व निवडणुका एकत्र लढवण्याचं ठरवलं असलं तरी कार्यकर्त्यांचं अनेक ठिकाणी एकमेकांशी जमत नाही। मनोमिलन न झालेले कार्यकर्ते निवडणुका एकदिलानं कशा लढतील असा प्रश्न निर्माण झालाय। परभणीहून राजेश काटकरसह अभिजित सोनावणे, साम टीव्ही न्यूज, नाशिक।